सह्याद्री फार्मच्या बाबतीत सगळ्यांना जवळपास माहिती आहे. सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी ही जवळपास 9,000 शेतकऱ्यांचा समूह आहे. भारतातली ही नंबर वन शेतकरी कंपनी आहे. द्राक्षामध्ये नंबर वन एक्सपोर्ट म्हणून आम्ही मागच्या 3 वर्षापासून क्रमवारीत आहोत. त्यांना जवळपास 22,000 टन आपण द्राक्ष एक्सपोर्ट करतो. 1500 कंटेनर आपण युरोपसाठी एक्सपोर्ट करतो. त्यासोबत आपण टोमॅटो प्रोसेसिंग, त्यानंतर मँगो प्रोसेसिंग, त्यानंतर व्हेजिटेबल कट्स अँड फ्रुट्स व्हेजिटेबल प्रोसेसिंग, त्यानंतर आपण फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स डोमेस्टिक फ्रुट्स अँड व्हेजिटेबल म्हणजे जे काही आपण आता कोरोनामध्ये संकट निर्माण झालं, भाजीपाला मिळत नव्हता, त्याच्यात आपण जवळपास मागच्या 2.5 महिन्यात 2.5 लाख बॉक्स म्हणजे 25 लाख किलो आपण फळं आणि भाजीपाला आपण मुंबई पुणे आणि नाशिकच्या ग्राहकांना घरपोच दिला. त्यांच्या ऑनलाइन ऍप्लिकेशन डेव्हलप करून आपण त्यांच्याकडून ज्या ऑर्डर्स येतात त्यांना त्या टोटली हायजेनिकली पूर्ण पॅकिंग, प्रॉपर पॅकिंग कमीत कमी लोकांमध्ये, आणि याचा इनडायरेक्टली फायदा शेतकऱ्यांना पण झाला आणि डायरेक्टली फायदा जे काही आपले ग्राहक आहे मुंबई पुण्याला की त्यांना म्हणजे भाजीपाला घेण्यासाठी खूप अडचणी येत होत्या किंवा त्यांना मिळत नव्हतं, तर त्यांना तो फायदा झाला. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर सह्याद्री फार्म्स हे वेगवेगळ्या म्हणजे एक तर एक्सपोर्ट्स, डोमेस्टिक भारतीय बाजारपेठ, त्यानंतर प्रोसेसिंग, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कंपनीने पाऊल उचललं आहे. जवळपास 12 कंपन्या सह्याद्रीच्या आपण आपल्या आहेत. सह्याद्री द्राक्ष आहे, सह्याद्री टोमॅटो आहे, सह्याद्री मँगो आहे, सह्याद्री फ्रुट्स आहे, सह्याद्री व्हेजिटेबल आहे, सह्याद्री अॅग्रो टुरिझम आहे. ह्या जवळपास 12 कंपन्या आपण फॉर्म केलेल्या आहेत आणि याच्यात सगळे जे शेतकरी आहे हे सगळे शेअरहोल्डर्स हे शेतकरी आहेत. ही कंपनी शेतकऱ्यांची कॉर्पोरेट कंपनी आहे. आता आपण ह्या याच्यात जो आहे की आता जागतिक उत्पादकता काय आहे, रोपवाटिका काय आहे, पुनर्लागवड काय आहे, खत व्यवस्थापन, फवारणी तंत्रज्ञान आणि तसेच नवीन व्हरायटींचे, नवीन ज्या टोमॅटोच्या प्रोसेसिंगच्या व्हरायटी आहेत त्याच्या काही ट्रायल्स आम्ही यावर्षी कंडक्ट त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. आता जागतिक जर विचार केला, आकडेवारी जर पाहिली आपण, तर 1985 साली भारत हा कुठल्याच यादीत नव्हता. जगात जर पाहिलं आपण 1985 टोमॅटो मध्ये भारत हा कुठल्याही यादीत नव्हता. त्यानंतर 1990 साली जर विचार केला म्हणजे 5 वर्षानंतर हा भारत हा 5व्या क्रमांकावर जागतिक उत्पादनामध्ये आलेला आहे. पहिला अमेरिका आहे, नंतर चीन आहे, तुर्की आहे, इटली आहे, नंतर भारत आहे. त्यानंतर 1993 साली भारत हा 5व्या क्रमांकावर होता. अमेरिका ही 1 नंबर, चायना 2 नंबर, सेम सिक्वेन्स होता. हे जे आहे हे टोटल टनेज म्हणजे जे काही टोटल प्रोडक्शन आहे हे मेट्रिक टनामध्ये आहे प्रोडक्शन. त्यानंतर 1996 साली भारत हा 4थ्या क्रमांकावर गेला आणि चीन हा 1 नंबरवर गेला. चीनने अमेरिकेला मागे टाकून चीन हा 1 नंबरवर गेला. त्यानंतर 1998 साली भारत हा 3रा क्रमांकावर म्हणजे जागतिक टोमॅटोची उत्पादकता जर पाहिली भारताचा जर विचार केला तर 1998 साली भारत हा 3रा क्रमांकावर पोहोचला टोमॅटोच्या उत्पादकतेत. तुम्ही जर आज विचार केला तर उत्पादकता जर पाहिली तर 8,97,00,000 19,000 एवढी टोमॅटोची उत्पादन 1998 साली होती. 2003 साली भारत परत 4थ्या क्रमांकावर गेला. चीन हा सगळ्यात अग्रेसर मागच्या 4 वर्षापासून पाहतोय. अमेरिका 2 नंबरवर आहे. त्यानंतर 2006 साली भारत हा 4थ्या क्रमांकावर आहे पण बाकीच्या देशांमध्ये प्रोडक्शन फार कमी झालेला आहे. त्यानंतर 2010 साली भारत हा 3रा क्रमांकावर आलेला आहे आणि भारताची उत्पादकता विचार केली तर 1,15,17,000 मेट्रिक टन अशा पद्धतीने झालेले आहे. त्यानंतर 2015 साली भारत हा 2 नंबरवर म्हणजे टोमॅटोच्या उत्पादकतेमध्ये भारत हा 2 नंबरवर पोहोचलेला आहे. त्यानंतर तुम्ही जर 2018 म्हणजे मागच्या वर्षीचा विचार केला तर भारत हा 2 नंबरवर आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा 2018 पेक्षा जवळपास 80 लाखाने उत्पादकता आपली वाढलेली आहे, 80 लाख मेट्रिक टनाने. त्यानंतर आता आपण भारताचा विचार करू
2012 साली क्षेत्र 907 हेक्टर होता, 907,000 हेक्टर होता, म्हणजे 9 लाख हेक्टर होता, ते 2014 पर्यंत 12 लाख हेक्टर पर्यंत गेलेला आहे. आणि उत्पादकता जर विचार केली तर साधारण आपली उत्पादकता 16 पासून 20 मेट्रिक टन प्रति हेक्टर अशी उत्पादकता आहे. आणि आपण जर नाशिकचा जर विचार केला तर नाशिकची उत्पादकता ही 20 मेट्रिक टन प्रति एकर, म्हणजे जवळपास 50 मेट्रिक टन प्रति हेक्टर अशी आहे. आता आपण जर विचार हे केला तर आता सध्या आहाराविषयी आपण जर बोललो तर आपली गरज काय, भाजीपाल्याची गरज काय आपल्याला, तर वाढती लोकसंख्या, आहाराविषयी बदलत्या सवयी, वाढती जागरूकता, संतुलित आहार, भाजीपाला उत्पादन व मिळणारा नफा, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. भारतीय शेतीमध्ये फळ व भाजीपाल्याची महत्वाची भूमिका कशी बजावते, वाढती लोकसंख्या, त्यानंतर आहाराविषयी बदलत्या सवयी, त्यानंतर वाढती जागरूकता, संतुलित आहार आणि भाजीपाला उत्पादन मिळणार नफा, त्यामुळे ही जी भारतीय शेतीमध्ये जी महत्वाची भूमिका आहे फळ आणि भाजीपाल्याची. भारतातील भाजीपाल्याची सद्यस्थिती काय आहे, भाजीपाला उत्पादन भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून जगभरातील एकूण उत्पादनापैकी 15% भाजीपाला हा भारतात उत्पादित होतो. लागवडीखाली जर विचार केला तर आपण 8 लाख हेक्टर क्षेत्र, पिकाची सरासरी 3% अशी आहे. सरासरी मिळणारे उत्पादन जर विचार केला आपण तर हेक्टरी 16 मेट्रिक टन असून वार्षिक उत्पादन 13.50 कोटी मेट्रिक टन इतकं आहे. भाजीपाला तयार झाल्यानंतर त्याची व्यवस्थित हाताळणी न झाल्यामुळे अभाव असल्यामुळे जवळपास 30-40% उत्पादन हे खराब होतं आणि जवळपास 15-20% हे आपण रोग कीड व्यवस्थापन, म्हणजे किडींचा प्रादुर्भाव किंवा त्याच्या मागचा आपला अभाव, माहितीचा अभाव, याच्यामुळे आपलं भाजीपाल्याचं उत्पादनाचं नुकसान होतं. आता टोमॅटोची जी क्षमता पाहिली आपण तर जागतिक उत्पादकता ही 3,500 ते 4,000 क्रेट प्रति एकर आहे, 70-80 टन प्रति एकर. आता ही उत्पादकता ही ओपन फील्ड मधली, मी तुम्हाला सांगतोय की जर इस्रायल जर विचार केला तर जवळपास 120 म्हणजे 150 टनापर्यंत आहे, क्लोज मध्ये जवळपास 250 म्हणजे हायड्रोपॉनिक्स किंवा पॉलिहाउस मध्ये विचार केला तर 250 टनापर्यंत एकरी उत्पादकता आहे. इस्रायल, स्पेन, चीन सारखे देश सहज या क्षमतेने उत्पादन घेतात. आपण कुठे आहोत, आपलं सरासरी उत्पादन 600 ते 700 हजार क्रेट हे प्रति एकर, आपण याचं समाधान मानायचं का? आपण आज जग एकत्र झालेलं आहे, व्हॉट्सअप, सोशल मीडिया असेल किंवा मोबाईल असतील किंवा इंटरनेटमुळे जग एकत्र, सगळ्यांना जगात काय चाललंय सगळं माहिती आहे. पण आपली जर उत्पादकता जर पाहिली तर 600 ते 1,000 क्रेट आणि याच्या जर आपण समाधान मानायचं तर आपण जगाशी कॉम्पिटिशन कशी करणार? दुसरी महत्वाची गोष्ट, ह्याच्या सोबत आपला उत्पादन खर्च 100% वाढणार, तर हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे आणि आपण त्या पद्धतीने अंग झटकून किंवा आपण जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणूनच आपण आजच्या वेबिनारला नाव दिलं होतं की 3,000 क्रेट प्रति एकर हे उत्पादन ज्यावेळेस तुम्ही टार्गेट ठेवून करता त्यावेळेस 100% तुम्हाला टोमॅटो पिकामध्ये चांगल्या प्रकारचा नफा येणार आहे. जग बदलत आहे, आता जागतिक स्पर्धेत आपण कसे टिकणार? संपूर्ण जग एक बाजारपेठ झालेली आहे, शेतीमाल आता भारतीय आंतरराष्ट्रीय मालाची स्पर्धा झालेली आहे, दर्जेदार व आरोग्यदायी शेतीमालाचा पुरवठा ही काळाची गरज आहे. जगात जर जागतिक बाजारपेठेत टिकायचं असेल तर ह्या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत. ग्राहकाभिमुख कृषी उत्पादन, म्हणजे ग्राहकाला काय पाहिजे, मी काय पिकवतो त्यापेक्षा ग्राहकाला काय हवं, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यानुसारच आपण कुठलेही उत्पादन घेतलं पाहिजे. शेतीमालाच्या उत्पादनाबरोबर त्याचे मालाच्या काढणी पश्चात व्यवस्थापन असेल, त्याचं विपणन मार्केटिंग व्यवस्था ही पण सक्षम तेवढी सक्षम पाहिजे, तरच आपल्याला ह्याच्यात नफा होणार आहे आणि जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप अति महत्वाच्या. सर्व स्तरावर उत्कृष्ट उपयुक्त तज्ञाचा वापर, म्हणजे तुम्ही जर विचार केला तर टेक्नॉलॉजीचा वापर हा प्रत्येक स्तरावर झाला पाहिजे, लागवड असू, उत्पादन घेणं असू, काढणी पश्चात असू, प्रोसेसिंग असू, सगळ्या मार्केटिंगचा असू, या सगळ्या याच्यात
टेक्नॉलॉजीचा वापर होणं महत्वाचं आहे. शेतीचं व्यावहारिक मूल्यमापन हा एक महत्वाचा, बरेच शेतकरी ते कोणाकडेही त्याचं व्यावहारिक मूल्यमापन नाहीये, किंवा त्यांना विचारलं टोमॅटो किती खर्च झाला, किती खर्च येतो, ड्रिपला किती येतो, तऱ्याला किती येतो, कोणाकडेच ते पण नाहीये, किती माल निघला. याचं योग्य मूल्यमापन जे आहे एक आपण व्यावसायिक म्हणून पाहत नाही, त्यामध्ये योग्य मूल्यमापन हे शेतकऱ्यांकडे नाहीये. तर आता आपण आता हे जागतिक स्पर्धेत टिकायचंय, मग आपल्याला जगात काय चाललं हे पण जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. तर आपण जर हा व्हिडिओ पाहिला तर याच्यात पहा, हा देश म्हणजे काय खूप पुढारलेला देश असा नाही, आपल्यापेक्षा इंडोनेशिया आहे, इंडोनेशियाचा हा व्हिडिओ आहे. आणि तुम्ही जर विचार केला तर अशा पद्धतीने आपण जर केलं तर 100% आपल्याला आपण टोमॅटो मध्ये कुठे मागे राहणार नाही. आणि आपली जर यंत्रणा पाहिली तर 100% अशा पद्धतीने आपण म्हणजे डोमेस्टिक मार्केट आहे, प्रोसेसिंग आहे, दोन्ही दृष्टीने आपण करत आहोत. आता हे जगात ह्या पद्धतीने चाललंय, मग आपण का नाही, आणि आपण हे ज्यावेळेस करू त्यावेळेस आपण 100% आपलं उत्पादन वाढणार आहे, आपल्याला अर्निंग वाढणार आहे. अर्निंग वाढलं की तुमचं जे टोमॅटो इकॉनॉमिक्स आहे 100% व्यवस्थित होणार आहे.
आता हा आपला आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की मग हे जगात एवढं सगळं चाललंय मग आपलं कुठे बिघडतंय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. रोग आपलं मग ट्रान्सप्लांटिंग असेल तिथं मर असेल खत पाणी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन जर विचार केला तर नुसतं द्यायचं म्हणून आपण टोमॅटोला खत देतो. तुम्ही जर इस्रायलचा विचार केला स्पेनचा विचार केला चीनचा विचार केला तर ते टार्गेट यील्ड नुसार खत देतात. म्हणजे जर तुम्हाला 3000 केट घ्यायचं आहे त्यानुसार वेगळे खत आहे त्याचा डोसेस वेगळे आहेत. तुम्हाला 1000 केट घ्यायचे त्यानुसार वेगळे डोसेस आहेत आणि तुम्हाला 5000 केट घ्यायचे म्हणजे जवळपास 100 टन उत्पन्न घ्यायचं त्यानुसार आपल्याला खताचं नियोजन हा करणं महत्वाचं आहे. त्यानंतर तण नियंत्रण हा तसा विषय राहिलेला नाही. आपण सगळेजण मल्चिंग लावतो रोग कीड व्यवस्थापनामध्ये पण आपण योग्य प्रकारे जर नियोजन केलं तुम्ही फोरकास्टिंग वेदर फोरकास्ट असेल किंवा येणारा काळ म्हणजे कुठले रोग कुठली कीड येणार आहे हे तुम्हाला जाणून घेऊन जर त्याचे प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेतले 100% तुमचं नुकसान कमी होणार आहे. याच्यामुळे 10% नुकसान होत आहे. अस्थिर मार्केट आता हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय जी मार्केटची स्थिती जी आहे की रेट आपल्याला चांगले मिळत नाही त्यामुळे आपलं 50% नुकसान हे तिथं होतंय आणि 50% नुकसान इतर बाबींमुळे होत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या बाबतीत घडतात आणि म्हणून आपण 3500 केट वरून 700 केट वर येतो.